बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याच्या कोर एरियामध्ये वसलेले 298 कुटुंबाचं देवहरी या गावाचं लवकरच पुनर्वसन होणार आहे, यासाठी प्रशासन जोमानं कामाला लागले. बुलडाणा जिल्ह्यात 205 चौरस किलोमीटर क्षेत्राच्या अजिंठा पर्वत रांगांवर ज्ञानगंगा अभयारण्य विस्तारलेलं आहे. अगोदर मोठा जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जंगलाला राज्य शासनानं 1995 मध्ये अभयारण्य घोषित केलं. या जंगलातून ज्ञानगंगा नदीचा उगम होत असल्यानं याचं नाव ज्ञानगंगा पडलं. बुलडाणा तालुक्यातील देवहरी गाव अभयारण्याच्या कोर क्षेत्रामध्ये आहे. 298 कुटुंबांचं हे गाव जंगलाच्या भागात या गावकऱ्यांनी 164 हेक्टरची जमीन देखील आहे. सदर गाव जंगलाच्या मध्यभागी असल्यानं वन्यजीवांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप होतोय. अनेक वेळा हिंसक प्राणी गावात येतात, त्यामुळे लोकांचा जीव धोक्याला निर्माण होत आहे. वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष थांबवणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे देवहरी गावाचं पुनर्वसन व्हावं या दृष्टीनं अकोला वन्यजीव विभागानं काम सुरू केलंय. प्रशासनासोबत गावकऱ्यांच्या अनेक बैठकाही झाल्या आहेत. 27 जानेवारीला देवहरी गावात पुनर्वसन संबंधी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. गावकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीच्या बाजारभावाच्या 4 पट जास्त रक्कम शासनाकडून देण्यात येईल व कोणाला किती रक्कम मिळणार हे यावेळी सांगण्यात आलं. यावेळी विभागाचे DFO मनोज कुमार खैरनार, बुलढाणा आरएफओ मयूर सुरू असे, तसेच महसूल बांधकाम व इतर विभागाचे कर्मचारी व गावकरी उपस्थित होते. देवहरी गावाची पुनर्वसनाची सभा ही आज दिनांक 27 जानेवारी 2020 रोजी विशेष ग्रामसभा ही आयोजित करण्यात आली होती. विशेष ग्रामसभेचं उद्दिष्ट असे होते की जे पुनर्वसनामध्ये आम्ही जो सर्वे केलेला होता आणि जो सेक्शन 11 जो याचा प्रसिद्ध झालेला आहे, त्या अनुषंगाने इथले जे कुटुंबाची यादी वाचून दाखवणे, घराची यादी वाचून दाखवणे, त्याच्यानंतर शेतीची यादी वाचून दाखवणे, याच्यामध्ये टोटल 298 कुटुंब आहेत आणि जवळपास 164 हेक्टर इतकी जमीन आहे. त्या जमिनीचं व्हॅल्युएशनसुद्धा वेगवेगळ्या विभागाकडनं आम्हाला प्राप्त झालेलं होतं आणि त्याच्यानंतर सेक्शन 11 प्रसिद्ध झाला होता. तर त्यांची हरकती घेण्यासाठी आज आम्ही ही सभा आयोजित केलेली होती आणि याच्यामध्ये गटविकास अधिकारी ग्रामसेवक. हा पुनर्वसन का होत आहे? पुनर्वसन हा जो आहे हा देवहरी गाव जो आहे तो पूर्ण कोर एरियामध्ये आहे आणि कोर एरियामध्ये असल्यामुळे यांना विविध प्रकारे वन्यप्राण्यांचाही त्रास होतो आहे आणि वन्यप्राण्यांचा आदिवासामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे अडथळे निर्माण होत आहेत. पीक नुकसानी ही सुद्धा मोठ्या प्रमाणात दिली जाते आहे आणि